नमस्कार, माझ्या सर्व पॉवर इलेक्ट्रिकल इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, सध्याच्या घडीला मॅक्झिमम जे वीज अपघात होत आहेत ते लाईव स्टाफ सबस्टेशनमधून ट्रिपिंग मागून एबी स्विच बंद करतात आणि मग काम करतात त्यामुळे होऊन राहिले आहेत. कारण हा सबस्टेशनला ट्रिपिंग मागतो, कोणतं फिडर ट्रिप केलं जातं आणि हा माणूस कोणत्या फिडरवर चढतो याचा कधी कधी ताळमेळ राहत नाही, मिसअंडरस्टँडिंग होतं आणि वीज अपघात होतो. तर त्याकरता जे लीगल प्रोव्हिजन आहे, परमिट टू वर्क सिस्टीम आणि हे जे आहे IS कोड 5216 Part 1, याच्यामध्ये जो रूल नंबर 3 आहे परमिट टू वर्क सिस्टीम, याचे काय म्हटलं, ऑल वर्क ऑन मेजर इलेक्ट्रिक इन्स्ट्रक्शन शॅल बी कॅरीड आउट अंडर परमिट टू वर्क सिस्टीम विच इज नाऊ वेल एस्टॅब्लिश. पहा मंडळी, केवढं आणि रेग्युलेशनच सांग, म्हणजे हे IS कोडच सांगतं की परमिट घेतल्याशिवाय कोणत्याही इन्स्टॉलेशनवर काम करायला नको. सबस्टेशनमधलं घेतलं तर सबस्टेशनमधलं परमिट आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून फ्यूज काढून घेतलं तिथं सेल परमिट, ABC बंद करून घेतलं सेल परमिट. परंतु याच्यामध्ये कायद्यानंच रेग्युलेशननंच एक सुविधा म्हणा किंवा ज्याला अपवाद म्हणा ती परिस्थिती सांगितली आहे की ज्या ठिकाणी ट्रिपिंग मागून काम करतायचं. आता ती परिस्थिती पहा काय आहे, इन एक्स्टेन्युएटिंग सर्कमस्टान्सेस, म्हणजे गंभीर परिस्थितीमध्ये सचॅज फॉर द पर्पज ऑफ सेव्हिंग लाईफ ऑर टाईम इन द इव्हेंट ऑफ अन इमर्जन्सी इट मे बिकम नेसेसरी टू स्टार्ट द वर्क विदाऊट बीइंग एबल टू ऑब्टेन द नेसेसरी परमिट टू वर्क फ्रॉम द सबस्टेशन. इन सच केसेस द ॲक्शन टेकन शूड बी रिपोर्टेड टू द पर्सन इनचार्ज ऑफ द सबस्टेशन ॲज फार ॲज पॉसिबल. आणि हा जो सेक्शन आहे हा आहे इंडियन स्टँडर्ड कोड 5216 Section 3.1. पहा मंडळी, जेवढं क्लिअर असूनही आज भरपूर ठिकाणी फोनवर ट्रिपिंगा देऊन कामं केल्या जात आहेत आणि त्यावर अनेक कामगारांना जीव गमवावे लागत आहे. आणि हे जे IS कोड असतात ते एक कायद्याचा भागच आहेत. म्हणून कोणतंही काम परमिट घेतल्याशिवाय करू नका आणि ट्रिपिंग तर मागूच नका. आणि त्याच्यासाठी अपवाद सांगितला आहे, त्या अपवादात्मक परिस्थितीतच ट्रिपिंग मागता येते. मला वाटतं मला आपल्याला काय सांगायचं समजलं आहे. आणि म्हणून कायद्याप्रमाणे कामं करा, कामगारांचे जीव वाचवा, इतरांचे जीव वाचवा. बी सेफ, कीप युअर सेल्फ सेफ, फॉलो परमिट सिस्टीम इन टोटो एक्झॅक्टली, मक्खी टू मक्खी परमिट सिस्टीम फॉलो करा. एक दोन तास उशीर झाला तर काही जगबुडी होत नाही, काही जगबुडत नाही. आणि कितीही प्रेशर हो, कितीही ग्राहकांचे फोन येऊ, त्यांच्या सर्वांच्या फोनपेक्षा साहेब लोकांच्या प्रेशरपेक्षा तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे, मोठा आहे, हे कृपया लक्षात घ्या. तुमचा जीव आणि तुमच्या कोवर्करचा जीव, त्यासोबतच ग्राहकांचा जनतेचा जीव. म्हणून कायद्यानुसार काम करा, अपघात टाळा. कायद्यानुसार काम करा, अपघात टाळा. ते बांधकाम असो की मेंटेनन्स असो, कायदा सगळ्यात महत्त्वाचा.
आणि तसंही काही लोक म्हणतात की जोपर्यंत कोर्टाची पायरी चढत नाही तोपर्यंत कायदा माणसाला माहीत होत नाही. आणि कायदा जरी माहीत झाला तरी तो कसा राबवला जाते हे वकिलांच्या हुशारीवर अवलंबून असते असं काही मंडळींचं म्हणणं पडलं. पहा मंडळी, काही खात्यानं तुमच्यावर ते ड्युटी सोपवलेले असतात, पण टेक्निकल बंधूंची आणि इंजिनियर बंधूंची एक आद्य ड्युटी कायद्याप्रमाणे काम करणे ही येते. साहेब लोकांनी सांगू, डिपार्टमेंटनी सांगू, अगर न सांगू, कायदा हा पाळावाच लागतो. कामाच्या बाबतीत, मेंटेनन्सच्या बाबतीत साहेब लोक तुम्हाला कदाचित म्हणणार नाही, पण त्यांनी जरी म्हटलं नाही तरी जर अपघात झाला तर मग कायदा कायद्याचं काम बरोबर करतो आणि त्यावेळेस मग माणसाला देवळातले देव दिसतात. म्हणून प्रिय कामगार बंधूंनो, इंजिनियर बंधूंनो, काइंडली फॉलो द लॉ, द सेफ्टी रूल्स, रेग्युलेशन अँड डू स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स वर्क. मंडळींनो, जास्त बोललो असेल तर माफ करा, चुकत असेल तर मला मार्गदर्शन करा, पण वीज अपघात होऊ नका. तो कामगाराचा असो, शेतकऱ्याचा असो, शेतमजूर असो किंवा जनावरांचा असो. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एमएससीबी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. आणि असे सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण हे सगळे व्हिडिओ मला प्रत्येकाला पाठवणं शक्य नाही. थँक्यू, नमस्कार.